गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपण पाहत होतो बातमी लेखन आणि आपण प्रामुख्याने आपण काल प्रश्न पाहिले होते की कशा प्रकारे एखादी बातमी देऊन त्याच्याबद्दल कृतीयुक्त प्रश्न विचारले जातात आणि ते सोडवायचे कसे. तर काल आपण मागील व्हिडिओत पाहिलं होतं की कशा प्रकारे ते प्रश्न विचारले जातात. आज आपण पाहणार आहोत की त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची. कृतीयुक्त प्रश्नांमध्ये कुठल्याही प्रकारचे उत्तर हे पूर्ण वाक्यात दिले जात नाही किंवा प्रश्नही पूर्ण वाक्यात जसा प्रश्न विचारला जातो तसे प्रश्न नसतात, म्हणूनच त्याला कृतीयुक्त प्रश्न असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा प्रश्न जर पाहिला तर समारंभाचे प्रमुख पाहुणे, म्हणजे हा प्रश्न असाही विचारता आला असता की समारंभामध्ये कोणते पाहुणे होते, क्वेश्चन मार्क, पण तसं न विचारता तो प्रश्न कृतीयुक्त मध्ये अशा प्रकारे विचारला जातो. आणि त्याचे उत्तरही जे आपण लिहितो ते पूर्ण वाक्यात न लिहिता आपल्याला जे उत्तर आहे फक्त तेवढंच उत्तर काय करायचं असतं तर लिहायचं असते. आता आपण काल पाहिले होते प्रश्न, त्याचा प्रश्न होता की समारंभाचे प्रमुख पाहुणे. आपल्या माहितीनुसार किंवा आपल्या आपण पाहिलेल्या त्या बातमीनुसार काय होतं तर तिथे ते चित्रकलेच्या शिबिराची बातमी होती आणि त्याचे प्रमुख पाहुणे होते श्री अविनाश शिवतरे. जर आपण बातमी वाचली तर आपल्या ते उत्तर सापडतं की श्री अविनाश शिवतरे हे काय होते तर प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला आलेले होते. त्यानंतरचा दुसरा प्रश्न होता समारंभाचे अध्यक्ष कोण होते, तर समारंभाचे अध्यक्ष ज्या शाळेत शिबिर झालं होतं म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमाडी येथे शिबिर झालं होतं आणि आपण पाहिलं होतं की अध्यक्षस्थानी कुणाला बसवलेलं होतं तर त्या शाळेचे कोण तर मुख्याध्यापक, आणि मुख्याध्यापकाचं नाव पण तिथे मेन्शन होतं मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे हे तिथे मुख्याध्यापक होते आणि यांनी अध्यक्षस्थान भूषवलं होतं, म्हणून त्याच्यामुळे आपण उत्तर लिहिलं मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे. त्यानंतर तिसरा प्रश्न त्यांनी विचारला होता चित्रकला प्रदर्शनात प्रतिसाद देणारे, तुम्हाला जर आठवत असेल तर त्या बातमीच्या शेवटली लाईन जी होती की रसिकांनी काय केलं होतं तर भरभरून दाद दिली होती किंवा भरभरून त्या शिबिरार्थींचं काय केलं तो कौतुक केलं होतं. तर इथं प्रतिसाद देणारे कोण होते किंवा कोण्या लोकांनी ते आवर्जून शिबिराला ते उपस्थित होते किंवा त्या विद्यार्थ्यांची जी प्रदर्शनी लावली होती ती पाहण्यासाठी आले होते तर ते कोण होते तर रसिक गण होते, आणि म्हणून आपण इथं उत्तर लिहिलं काय तर दाद देणारे कोण तर रसिक गण. त्यानंतर मग काही प्रश्न परत पुन्हा विचारले गेलेले होते त्याची उत्तर अशी होती की शिबिरार्थीची संख्या तुम्हाला जर माहित असेल तर तिथे लिहिली होती की किती 25 विद्यार्थी. ज्यावेळेस आपण बातमी लेखन करतो त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर ठळकपणे असेलच तिथे असं नाही, पण कुठेतरी तुम्हाला हिंट दिलेली असेल. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर तिथे पर्टिक्युलर अशी कुठलीही लाईन नव्हती का तिथे 25 विद्यार्थी होते असं दिलं होतं, पण तिथे एक मात्र होतं की काय या निमित्ताने सर्व 25 शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. म्हणजे या सेंटेन्स वरून की या ओळीवरून आपल्याला लक्षात येतं की तिथे शिबिरार्थी किती होते किंवा किती विद्यार्थ्यांनी त्या शिबिरामध्ये भाग घेतला होता, कारण त्यांनी म्हटलं होतं की 25 शिबिरार्थींचे चित्र काय केले होते तर प्रदर्शित झाले होते. याचाच अर्थ असा की तिथे विद्यार्थी आणि सर्व 25 शिबिरार्थींचे, याचाच अर्थ की सर्व म्हणजे शिबिराला किती जण उपस्थित होते तर ते किती होते तर 25 विद्यार्थी काय होते तर तिथे उपस्थित होते. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी शिबिरात शिकलेली कला, आता प्रामुख्याने कोणची जी कला होती की त्यांनी शिबिरात शिकली. आता शिबिर गेल्यानंतर शिबिरात एक किंवा दोन कला असू शकतात, पण तिथे स्पष्ट दिलं होतं काय तर चित्रकला शिबिर, कारण प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. आता तिथे ती मेन्शन केलेलं नव्हतं, तरी पण आपण ज्यावेळेस बातमी वाचतो त्यावेळेस आपल्याला आयडिया येऊन जाते की ते जी कला जी होती ती कुठली होती, शिकलेली विद्यार्थ्यांनी कला जी होती ते कशाबद्दल शिबिर होतं, ते तर चित्रकलेबद्दल ते शिबिर होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे की शिबिराचे ठिकाण, आता शिबिराचे ठिकाण असं पर्टिक्युलर तिथेही मेन्शन नाही, पण तिथे पहिलीच लाईन जी अशी होती की मुरमाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 10 दिवसांचे चित्रकला शिबिर काय केलं होतं तर नुकतेच पार पडले. याचाच अर्थ तर शिबिराचे ठिकाण जे कुठलं होतं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमाडी हे काय होतं तर त्या शिबिराचं ठिकाण होतं, या शाळेमध्ये ते शिबिर घेण्यात आलेलं होतं. ठीक आहे, इथे तुम्ही फक्त मुरमाडी लिहून चालणार नाही, तुम्हाला पूर्ण जे प्लेस आहे जे ठिकाण आहे पूर्ण मेन्शन ते मेन्शन करावं लागेल. त्यानंतर आहे शिबिर सुरू झाली ती तारीख, आता शिबिर सुरू झाली ती तारीख पर्टिक्युलर मेन्शन केलेली नाही. का बरं मेन्शन केलेली नाही, कारण की जो आपण बातमी पाहिली होती ती कशाची होती तर समारोपाची होती, आणि समारोप म्हणजे कसं तर शेवटच्या दिवशी घेण्यात आलेला तो कार्यक्रम होता,
आता तिथे दिलं होतं आपण बातमी जर तुम्हाला माहित असेल तर आपण बातमीचा दिनांक लिहिला होता किती 20 डिसेंबर 20 डिसेंबर आपण बातमीचा दिनांक लिहिला होता आणि बातमी घडून गेलेली असते म्हणजे आपण ती होती त्याच्यात बातमी पुन्हा एक तारीख दिलेली होती 19 डिसेंबरला काय झालं तर 19 डिसेंबरला काय झालं तर त्यांनी सांगितलं होतं की समारोप झाला कार्यक्रमाचा समारोप संपन्न झाला आता 19 डिसेंबरला समारोप संपन्न झाला आणि तिथे लाईन अशी होती की ते शिबिर किती दिवस चाललं होतं तर 10 दिवसांचं मग आता 19 तारखेला समारोप झाला तर मग ते शिबिर 10 दिवसांचं चाललं तर मग त्याची तारीख किती असेल तर त्याची तारीख आहे ती 10 डिसेंबर 10 दिवसांचं शिबिर होतं म्हणजे इथे तुम्ही जर इकडे गेले 10 दिवस तर ती तारीख तुम्हाला मिळेल म्हणून त्याचं उत्तर काय तर 10 डिसेंबर याच्यात अर्थ असा की बातमीमध्ये प्रत्येकच उत्तर ठळक अक्षरात दिलेलं जात नाही कधी कधी तुम्हाला काय करावं लागतं त्या बातमीच्या आधारे थोडासा विचार करून सुद्धा तुम्हाला उत्तर सोडवावे लागतात पण उत्तर तिथे काय असेल तर तिथे कुठेतरी त्या उत्तरांची हिंट मात्र दिलेली असेल तर शिबिरात सुरू झालेली जी ती तारीख होती कुठली तर 10 डिसेंबर 10 डिसेंबरला ते शिबिर सुरू झालं आणि काय झालं तर 10 दिवसांचं ते शिबिर होतं आणि म्हणजे 10 तारीख आणि हे 19 तारखेला काय झालं तर समारोप झाला म्हणून हे एकंदरीत 19 डिसेंबर समारोपाची तारीख दिलेली आहे यावरून आपण काय काढली तर तारीख कधी सुरू झालं समारोप ती तारीख आपल्याला इथे मिळाली म्हणून ते 10 डिसेंबर त्यानंतरचा प्रश्न होता वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा आता हाही प्रश्न असा आहे की आपल्याला पूर्ण बातमी वाचल्यानंतर त्याचं उत्तर कुठेच मिळत नाही की कुठकुठले घटक आहेत तर जे ठळकठळक मेन घटक आहेत ते आपल्याला इथे मेन्शन करणं फार आवश्यक आहे ज्याप्रमाणे मी लिहिलं की एक प्रकारे आपण बातमी वाचल्यानंतर आपल्याला 3 गोष्टी बरोबर आपल्याला कळल्या त्या म्हणजे एक तर स्थळ दिलेलं आहे कोणतं ठिकाण आहे ते दिनांक दिलेली होती तिथे की कधी ती बातमी लिहिल्या गेली ते आणि वेळही दिलेला होता तुम्हाला माहित असेल तर वेळ दिला होता 4 ते 6 सायंकाळचा वेळ तर हा वेळ सुद्धा मेन्शन केलेला होता आणि आपण पाहून झालो की त्या कुठले घटक जे आहेत महत्वाचे जे बातमीत होते तर त्यात ह्या तीनही गोष्टी होत्या म्हणून आपण त्या 3 गोष्टी लिहिल्यात आणि हा प्रश्न असा होता की इथे तुम्हाला 5 बॉक्स दिले होते त्या 5 बॉक्समध्ये तुम्हाला 5 घटक लिहायचे होते दुसरा होता एक चित्रकला प्रदर्शन समारोपाचा समारंभ म्हणजे ऍक्च्युली ती बातमी कशाची होती तर ती बातमी होती कशाची तर चित्रकलाचं जे प्रदर्शन होतं त्याचा समारोप झालेला होता आणि त्या समारोपाची ती काय होती तर बातमी होती हा एक महत्वाचा घटक त्या बातमीमध्ये होता तिसरा होता प्रमुख पाहुणे कोण होते आणि अध्यक्ष कोण होते किंवा मंचावर जे आहेत मंचावर कोण कोण बसणार होते याचंही तिथे काय होतं तर मेन्शन केलं गेलेलं होतं म्हणून हाही एक घटक महत्वाचा तिथे बातमीमध्ये होता त्यानंतर अध्यक्ष कोण होते आपण पाहिलं की अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक होते अध्यक्ष होते आणि त्यानंतर सर्वात शेवटी आभार प्रदर्शनही तिथे करण्यात आलेलं होतं तुम्हाला माहित असेल तर तिथलीच एक शिक्षिका होती की जी कला शिक्षिका होती नाव सुद्धा तिने तिथे दिलेलं होतं श्रीमती सुनीता सोमन यांनी काय केलं होतं तर यांनी आभारही व्यक्त केले होते तर आभार प्रदर्शनही होतं म्हणजे जर आपण बातमी पाहिलं तर हे इतके घटक हे महत्वाचे असतात बातमीमध्ये म्हणजे कुठलीही बातमी असो ज्यावेळेस आपण जर हा अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर नॉर्मली स्थळ दिनांक वेळ हे कॉमन असेल कोणची बातमी आहे तो विषय इथे लिहायचा त्यात प्रमुख पाहुणे दिले असतील प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ता दिला असेल प्रमुख वक्ता त्यानंतर अध्यक्ष दिला असेल तर अध्यक्ष हे 2-3 पॉईंट आणि आभार प्रदर्शन म्हणजे आभार प्रदर्शन अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि स्थळ दिनांक वेळ हे 4 पॉईंट जे आहेत हे प्रत्येकच बातमीमध्ये काय असतात तर कॉमन दिलेले असतात फक्त प्रश्न इतका आहे की हा जो दुसरा पॉइंट आहे हा प्रामुख्याने काय असेल तर ती बातमी कशाची आहे त्याचा जो बातमीचा जो विषय आहे हा प्रामुख्याने इथे मेन्शन करायचा म्हणजे अशा प्रकारे कृतीयुक्त प्रश्न येतील आणि बातमीच्या आधारे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे काय करावे लागतील तर सोडवावे लागतील हा आपण दुसरा प्रकार पाहिला यानंतरचा भाग आपण पुढील व्हिडिओत पाहू थँक्यू